या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। उन्हाळा संपला तरी त्याची तीव्रता मात्र हटायला तयार नाही। मानवजातच काय पशुपक्षी वन्यजीवांना सुद्धा हैराण करून या उन्हाने सोडलंय। त्यातच वातावरणातील उष्मा आणि तापलेल्या जमिनीमुळे सापांसारखे सरपटणारे जीव मानवी वस्तींमध्ये दिसू लागलेत। दिसायला अजगरीसारख्या रंगाचा डुरक्या घुणस बाळे गावामध्ये लोकवस्तीमध्ये आढळलाय। शिकार करताना तो भक्ष्याला घट्ट आवळून गुदमरून टाकतो आणि मग ते तो खाद्य म्हणून खातो। सर्पमित्राच्या मदतीने त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आलंय। बाळे परिसरात राहणारे विकास गायकवाड नेहमीप्रमाणे आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असताना त्यांना त्यांच्या घरामध्ये हा डुरक्या घोणस आढळला। त्याच्या शरीरावर मोठ्या अजगरासारखे पट्टे आढळले। प्रथमदर्शनी तो विषारी घोणस समजून गायकवाड यांनी सर्पमित्र अनिल अलदर यांना कल्पना दिली। त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता तो डुरक्या घोणस बिनविषारी असल्याचं सांगण्यात आलं। दुर्मिळ असा डुरक्या घोणस हा अजगरासारखा दिसत असल्यानं त्याला अजगराचं पिल्लू समजलं जातं। हा साप शिकार करताना आपल्या भक्ष्याला घट्ट आवळून पिळ मारतो। त्याचा जीव गुदमरेपर्यंत त्याला तसाच ठेवतो आणि मेल्यानंतर त्याला खातो। त्याला हाताळण्यास सुरुवातीला तो हल्ला करतो व त्याचे दातही अतिशय तीक्ष्ण असतात। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।